मित्रांनो, मी गिरीश देशमुख. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की विभाजनाच्या सूत्रानुसार आपण उदाहरण सोडवले होते. आता आपण मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग करून काही उदाहरण आपण सोडवूया. तर यामध्ये उदाहरण दिले आपल्याला ए कंसामध्ये -2,2 आणि बी कंसामध्ये 2,8 ला जोडणाऱ्या रेषाखंडाचे 4 समान भागात विभाजन करणाऱ्या बिंदूचे याम शोधायचे आहे. तर आता हे याम शोधण्यासाठी आपण सुरुवातीला एक रेषाखंड काढूया. त्याला नाव देऊया ए बी. तर ए आणि बी आपण घेतलाय. तर ए आपल्याला दिले कंसामध्ये -2,2. बी दिले कंसामध्ये 2,8. तर याला आपल्याला हा जो रेषाखंड आपल्याला दिलेला आहे त्याला 4 समान भागात विभाजन करायचं आहे. 1, 2 आणि 3 याला आपण नाव देऊया पी बिंदू, पी बिंदू क्यू आणि बिंदू आर. या प्रकारे आपण याला नाव देऊ शकतो. तर सुरुवातीला समजा बिंदू पी क्यू आणि आर हे ए -2,2 आणि बी 2,8 ला जोडणाऱ्या रेषाखंडाचे 4 समान भागात विभाजन करतात. तर हे 4 समान भागात विभाजन करत असेल तर यावरून सुरुवातीला आता रेषाखंड आपल्याला दिलाय ए आणि बी हा रेषाखंड आपल्याला दिलाय. तर यामध्ये 4 समान भागात विभाजन करत असेल मग सुरुवातीला इथे रेषाखंड एबी साठी आपण देऊ शकतो बिंदू क्यू. रेषाखंड एबी साठी बिंदू क्यू हा रेषाखंड एबीचा मध्यबिंदू आहे. आता बिंदू क्यू हा जर रेषाखंड एबीचा मध्यबिंदू असेल तर मध्यबिंदूच्या सूत्रानुसार क्यू चे याम बरोबर कंसामध्ये x1 + x2 / 2 y1 + y2 / 2. या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे बरोबर. आता इथे इथे बिंदू क्यू चे याम आपल्याला शोधायचे. यासाठी आपण सूत्र घेतले कंसामध्ये x1 + x2 / 2 y1 + y2 / 2. आता इथे याला x1 y1 समजायचं, याला x2 y2 समजायचं आहे. तर यावरून
उसा मध्ये आपण लिहू शकतो आता इथे x1 आता इथे x1 आहे आपला माइनस 2 प्लस x2 आहे 2 भागेला 2 परत इथे आता y1 आहे आपला 2 प्लस y2 आहे 8 भागेला 2 याला सोडवल्यास माइनस 2 प्लस 2 म्हणजे 0 भागेला 2 इकडे 2 प्लस 8 म्हणजे 10 भागेला 2 याला आपण सोडवल्यास 0 भागेला 0,5 अशा प्रकारे आपल्याला बिंदू q चे आपल्याला हे ज्ञात मिळणार तसेच बिंदू q चे याम आपण काढले 0,5 तर यानंतर रेषाखंड आता इथे आपण बिंदू q चे याम इथे लिहू शकतो 0,5 तर यानंतर रेषाखंड आपल्याला घ्यायचा आहे AQ साठी AQ साठी बिंदू P हा रेषाखंड रेषाखंड AQ चा मध्यबिंदू आहे हा रेषाखंड AQ चा मध्यबिंदू आहे म्हणून परत यावरून आपण लिहू शकतो मध्यबिंदूच्या सूत्रानुसार म्हणजे बिंदू P चे याम बरोबर बिंदू P चे याम आपण लिहू शकतो आता या सूत्राचा इथे उपयोग करायचा आहे म्हणजे यावर बिंदू P चे याम जर आपल्याला काढायचे असेल तर याला x1 y1 असे करता आले याला x2 y2 म्हणजे -2 प्लस 0 भागेला 2 कॉमा 2 प्लस 5 भागेला 2 याला आपण सोडवल्यास मायनस 2 प्लस 0 म्हणजे मायनस 2 भागेला 2 कॉमा 2 प्लस 5 म्हणजे 7 भागेला 2 याला सोडवल्यास मायनस 2 भागेला 2 म्हणजे मायनस 1 कॉमा 7 भागेला 2 अशा प्रकारे आपल्याला बिंदू P चे याम आपल्याला मिळणार याचप्रमाणे आपण रेषाखंड इथे आपल्याला पी ची याम मिळाले इथे आपण लिहू शकतो मायनस 1,7 भागेला 2 याचप्रमाणे आपण रेषाखंड बी क्यू साठी काढू शकतो रेषाखंड बी क्यू साठी मग रेषाखंड बी क्यू साठी इथे आपण बघू शकतो बी क्यू जर आपण घेतलाय तर आर हा बी क्यू चा मध्यबिंदू आहे म्हणून बिंदू आर हा रेषाखंड रेषाखंड बी क्यू चा मध्यबिंदू आहे म्हणून बिंदू आर चे याम बिंदू आर चे याम बरोबर मध्यबिंदूचा सूत्राचा उपयोग करायचा आपल्याला तर बिंदू आर चे म्हणजे त्याला एक्स वन वाय वन समजायचं आणि एक्स टू वाय टू म्हणून बिंदू आर चे याम बरोबर इथे आपण लिहू शकतो 2 प्लस 0 भागेला 2 कॉमा परत इथे आर प्लस 5 भागेला 2 तर याला सोडवल्यास प्लस 2 प्लस 0 म्हणजे 2 भागेला 2 8 प्लस 5 म्हणजे 13 भागेला 2 तर या प्रकारे आपण याला सोडवू शकतो परत आता 2 भागेला 2 म्हणजे 1 कॉमा 13 भागेला 2 अशा प्रकारे आपल्याला बिंदू R चे सुद्धा याम मिळाले आहे म्हणूनच इथे आपण लिहू शकतो बिंदू R चे आपल्याला याम मिळाले 1,13 भागेला 2
अशा प्रकारे आपण तिन्ही बिंदूची याम काढले म्हणून बिंदू ए माइनस दोन कॉमा दोन आणि बी दोन कॉमा आठ ला जोडणाऱ्या रेषाखंडाचे चार समान भागात विभाजन करणाऱ्या बिंदूचे याम आपण इथे लिहू शकतो काढलेले आहे पी क्यू आणि आर हे लिहिले आहेत म्हणून पी आपण इथे काढलं आहे मायनस एक कॉमा सात भागेला दोन परत क्यू क्यू आपण इथे काढलेलं आहे सुरुवातीला काढलंय शून्य कॉमा पाच आणि आर कोणसामध्ये एक कॉमा तेरा भागेला दोन आहे. याप्रमाणे आपण मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग करून हे उदाहरण आपण सोडवू शकतो. तर यानंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याच्या सूत्राचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवू. धन्यवाद.